शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्याचे वतीने विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयास इयत्ता 11वीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सन 2021-22 करिता कारवाई करण्याचे पत्र प्राप्त झाले आहे. तदनुसार शनिवारी या प्रक्रियेसंदर्भात शिक्षण उपसंचालक अमरावती विभाग कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. सन 2021-22 मध्ये राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र अर्थात MMR तसेच पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील इयत्ता 11वीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहेत. उर्वरित महाराष्ट्रातील प्रवेश प्रचलित पद्धतीनुसार कनिष्ठ महाविद्यालय स्तरावरून करण्यात येणार आहेत. तथापि इयत्ता 11वीचे सर्व प्रवेश सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजेच CET कारवाई पूर्ण झाल्यानंतरच केले जाणार आहे. मुंबई महानगर क्षेत्र म्हणजेच MMR, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील इयत्ता 11वीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार असल्याने या शहरांमध्ये राबविण्यात येणाऱ्या इयत्ता 11वी प्रवेश प्रक्रियेची पूर्वतयारीला सुरुवात करण्यात आली आहे. त्यासाठी www.amravati.11admission.org.in हे संकेतस्थळ अमरावतीकरिता असेल. सदर संकेतस्थळास भेट देऊन विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावयाच्या बाबत व प्रवेशाकरिता आवश्यक ती कारवाई करावी लागणार आहे. या प्रक्रियेअंतर्गत दिनांक 1 ते 3 ऑगस्ट पर्यंत अमरावती शहरातील महाविद्यालयांची नोंदणी होणार आहे. तदनंतर शिक्षण उपसंचालक अमरावती विभाग यांच्या वतीने या प्रक्रियेची पडताळणी केली जाणार आहे. प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांना डेमोच्या माध्यमातून इयत्ता 11वीच्या प्रवेशाकरिता या संदर्भात उपरोक्त संकेतस्थळावर माहिती जाणून घेता येणार आहे. इयत्ता 11वीचे केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन 2021-22 करिता प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक तथा कारवाईचे टप्पे व कालावधीचे बाबत शिक्षण उपसंचालक डॉक्टर शिवलिंग पटवे यांनी या बैठकीदरम्यान समन्वयक तथा 6ही झोनचे केंद्र संचालक व तांत्रिक सल्लागार यांच्याशी संवाद साधला. तसेच इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन 2021-22 कारवाईबाबत पूरक माहिती देताना अमरावती विभाग शिक्षण उपसंचालक डॉक्टर शिवलिंग पटवे यांनी दिली प्रतिक्रिया. सर्वांना नमस्कार. आज दिनांक 31 जुलै रोजी शनिवारी शहरातील इयत्ता 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या अनुषंगानं ह्या ठिकाणी झोन प्रमुखांची बैठक पार पडलेली आहे. उद्या दिनांक 1 ऑगस्ट पासनं ह्या प्रवेश प्रक्रियेच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे. 1 ऑगस्ट पासनं शहरातील शाळा, महाविद्यालय ज्यांच्याकडे 11वीचा वर्ग आहे आणि जे या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत सहभागी होणार आहेत त्यांना उद्यापासून रजिस्ट्रेशन करण्याची मुभा देण्यात आलेली आहे. 2 ऑगस्टपासनं संबंधित शाळा महाविद्यालयांनी भरलेली माहिती व्हेरीफाय करणे, रजिस्ट्रेशन करणे याबाबतचं कामकाज शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या वतीनं घेण्यात येणार आहे. प्रवेशाची प्रक्रिया सुरुवातीलाही शाळा महाविद्यालयांनी त्यांची माहिती भरण्याची तयारी करण्याच्या अनुषंगानं आहे. त्यानंतर 9 ऑगस्टपासनं विद्यार्थ्यांनी स्वतःचं रजिस्ट्रेशन करणे ह्या बाबी सुरू होणार आहेत. त्याकरिता सगळे विद्यार्थी त्यांच्या शाळांमधील संबंधित मुख्याध्यापक, प्राचार्य, गरज भासल्यास झोन प्रमुख ह्या ठिकाणी संपर्क साधून त्यांच्याशी त्यांचा सहभाग घेऊन आवश्यक ती माहिती त्या ठिकाणी अपलोड करू शकणार आहेत. असं करत असताना सगळ्या विद्यार्थी पालकांना माझं आवाहन आहे की सद्यस्थितीची कोविड परिस्थिती पाहता केंद्र शासन, राज्य शासन यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचा कुठेही आपण मार्गदर्शक सूचना पालन करूनच ह्या प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायचं आहे. तसंच माझी सगळ्या पालकांना, सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती आहे, आव्हान आहे की आपण कोणत्याही चुकीच्या प्रलोभनांना बळी न पडता ही प्रवेश प्रक्रिया अत्यंत पारदर्शक रीतीनं ऑनलाईन होणार असल्यामुळं अधिकृत यंत्रणेमार्फतच प्रवेश घेण्याकरिता सगळ्यांनी प्रयत्न आवश्यक कार्यवाही करावी अशी माझी सगळ्यांना आव्हान आहे. मी शिक्षण उपसंचालक डॉक्टर शिवलिंग पटवे आपल्या सर्वांना ह्या प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं, आपल्या विद्यार्थ्यांनी, आपल्या पाल्यांनी फॉर्म भरावेत यासाठी आवाहन करत आहे. धन्यवाद.